नमस्कार मित्रांनो पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती पुढच्या महिन्यात होणार आहे त्या अनुषंगाने बीड आणि जालना जिल्हा परिषदेमध्ये रिक्त पद किती आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आता आपण जिल्हा परिषद बीड शिक्षण विभाग यांचा सुधारित गोशवारा बिंदू नामावली आपण या ठिकाणी पाहणार आहोत भगवान सोनवणे अधिकारी जिल्हा परिषद बीड आणि माननीय श्री अमोल येळगे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या स्वाक्षरीने आपल्या समोर पायाभूत मंजूर पद जिल्हा परिषदेमध्ये एकूण आहेत त्या जात संवर्गानुसार आरक्षण टक्केवारीनुसार मंजूर पदक कार्यरत कर्मचारी संख्या नियुक्त रिक्त पदांची माहिती ही संपूर्ण माहिती आपल्याला या समोर स्क्रीनवर जे तक्ता दिलेला आहे सुधारित गोषवारा आहे त्यावरून आपल्याला निश्चित समजून येते मित्रांनो यातून फक्त फक्त आकडेवर वाचून दाखवणार नाही आहे तर काही या ठिकाणी संवर्गाची जागा आहेत त्या अतिरिक्त आहेत आपण तेही माहिती पाहणार आहोत मग या ठिकाणी एस सी प्रवर्गासाठी बघा एकशे पद ही रिक्त आहेत नंतर एस टी साठी बघा एकशे अडसष्ट आहेत विजेसाठी मात्र या ठिकाणी अतिरिक्त आहेत विजेची बासष्ट पद अतिरिक्त आहेत एन टी बीची चौदा पद रिक्त आहेत बीड जिल्ह्यामध्ये एन टी सी चे मात्र या ठिकाणी अतिरिक्त एकसष्ट पद आहेत मित्रांनो एन टी डीचे मात्र सर्वात जास्त एन टी डीचे तीनशे त्रेसष्ट पद अतिरिक्त आहेत एसबीसी चे अठरा जागा रिक्त आहेत दोन सत्तर जागा रिक्त आहेत सर्वाधिक जागा बीडमध्ये दोन सत्तर ओबीसी प्रवर्गाच्या रिक्त आहेत आणि ओपनच्या पंचवीस जागा रिक्त आहेत मित्रांनो एकूण एकशे त्रेपन्न आता या सगळ्यांची तर टोटल मार्ग एकशे त्रेपन्न होत नाही काय झाले मित्रांनो जे अतिरिक्त आहेत बघा या ठिकाणी अतिरिक्त किती आहेत बासष्ट त्यानंतर एकसष्ट आणि तीनशे त्रेसष्ट यांची एकूण बेरीज जर केली तर चारशे शहाऐंशी येते आणि जी उरलेली आहेत बघा मित्रांनो त्रे चव्वेचाळीस एकशे अडसष्ट चौदा अठरा दोन सत्तर आणि पंचवीस म्हणजे जे रिक्त खरोखर जागा आहेत त्यांची जर एकूण जर बेरिजकी के जर केली तर ती होते सहाशे एकोणचाळीस त्यातून जर आपण चारशे शहाऐंशी दरवाजा केले तर बरोबर उत्तर एकशे त्रेपन्न जागा रिक्त आहेत मित्रांनो म्हणजे अतिरिक्त ते जे शि शिक्षक आहेत ते त्यांनी रिक्त पदातून मायनस केले आणि उरलेल्या जागा ज्या आपल्या समोर आहेत फक्त एकशे त्रेपन्न म्हणजे दीडशे जागा बीड जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत मित्रांनो त्याचबरोबर आपण आणखीन काही जिल्हा परिषदेंची रिक्त पदांची माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो आपल्यासमोर बातमी आहे जालना जिल्हा परिषदेची सहाशे पंचवीस शिक्षकांची पदरिक्त रिक्त आहेत गुणवत्तेवर परिणाम आहे मित्रांनो ही बातमी शेवटपर्यंत पहा कारण या बातमीमध्ये जालना जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी काय म्हणतात आहेत ते जाणून घेऊया त्याचबरोबर विविध संघटनांचे अध्यक्ष अत्यंत मोजक्या शब्दामध्ये आपली बाजू रिक्तपदांची जी उणीव आहे किंवा रिक्त पदांमुळे होणार नुकसान आहे अत्यंत सोप्या शब्दामध्ये या ठिकाणी मांडलेलं आहे मित्रांनो बातमी ही शेवटपर्यंत पहा बघा या ठिकाणी ते काय म्हणतात आहेत जालना जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी पांडुरंग कमाने साहेब प्राथमिक विभाग जिल्ह्यात शिक्षकांची असलेली कमतरता लवकरच दूर केली जाणार आहे पवित्र पोर्टलद्वारे ही भरती प्रक्रिया होणार असून शासन स्तरावरून या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात ही पदे भरणार आहे अत्यंत महत्त्वाची बात असं त्यांनी विचार मांडलेले आहेत त्यांचं मत मांडलेलं आहे कारण पवित्र पोर्टलद्वारेच आपली शिक्षक भरती होणार आहे याला दुजोरा शिक्षणाधिकारी प्राथमिक जालना जिल्हा परिषदेच्या दिलेला आहे काय म्हणतायत बघा या ठिकाणी दोन हजार दहा पासून जिल्ह्यात शिक्षकांची भरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही त्यामुळे अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता भासत आहे हे सुशिक्षित बेरोजगारांच्या प्रमाणे वाढलं आहे शिक्षकांची भरती त्वरित करण्याची मागणी नागरिकांनी या ठिकाणी केलेली आहे संतोष राजगुरू जिल्हाध्यक्ष प्रहार शिक्षक संघटनेचे ते काय म्हणतायत बघा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पवित्र पोर्टलद्वारे जानेवारी शिक्षक भरती करण्याची घोषणा केली आहे मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा शिक्षकावर अतिरिक्त पदभार वाढत असून एका शिक्षकाला दोन दोन वर्ग सांभाळावे लागत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे असं त्यांनी आपल्याला म्हणणं मांडलेलं आहे मित्रांनो अत्यंत ही खरी परिस्थिती आहे कारण ग्राउंड लेवलवर अशाच पद्धतीचं शिक्षकांना विद्यार्थ्यांना अध्यापन किंवा शिकवावं लागत आहे एकेक्या वर्गावर म्हणजे दोन दोन वर्गावर एक एक शिक्षक आहे जिल्ह्यात झालेल्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत समानिकरणाच्या नावाला नावाखाली शिक्षकांची काही पदरिक्त ठेवण्यात आले ते जिल्ह्यातील जिल अनेक शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले मात्र म्हणाव्या त्या प्रमाणात शिक्षक जिल्ह्यात रुजूच झाले नाहीत त्यामुळे जिल्ह्यात शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे ते शिक्षकावर अतिरिक्त ताण पडत आहे याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन शिक्षकांची रिक्त पदं भरावीत डॉक्टर रवींद्र काकडे जिल्हा अध्यक्ष राज्य प्राथमिक शिक्षक संघटना जालना या अध्यक्षांनी आपल्याशी म्हणणे मांडलेलं आहे मित्रांनो बघा या ठिकाणी कुठ कुठे चार वर्गांना एकतर कुठे अख्या शाळेला एक शिक्षक आहे जिल्ह्यात सहाशे पंचवीस प्राथमिक व पदवर शिक्षकांची कमतरता असल्याची माहिती शिक्षण विभाग सूत्रांनी सांगितलेलं आहे मित्रांनो या बातमीवरनं आपल्याला एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की जी तीव्रता आहे रिक्त पद निर्माण झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यासाठी जी शिक्षक रिक्त पदांची जी तीव्रता आहे किंवा तिथल्या नागरिकांना जी जाणीव आहे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी जे सुतोवाच केलेलं आहे की प्रवृत्तीद्वारे भरती होणार आहे या बातमीतून आपल्याला त्या बाबींची